इचलकरंजीतील पंचगंगा साखर कारखान्याजवळ अल्टो कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला संजय जाधव असं त्याचं नाव आहे अपघातानंतर जखमीला आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती गंभीर बनल्यानं जाधव यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलंय इचलकरंजीतील हत्ती चौक परिसरात राहणारे संजय दत्तात्रय जाधव यांचा रिक्षा व्यवसाय आहे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते स्टेशन रोडवरून पंचगंगा साखर कारखान्याच्या दिशेनं जात होते दरम्यान कोरोचीकडून इचलकरंजीकडे येणाऱ्या अल्टो कारनं त्यांच्या रिक्षाला जोराची धडक दिली या अपघातात जाधव गंभीर जखमी झाले अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं काहींनी शासकीय रुग्णवाहिकेतून जाधव यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केलं पण प्रकृती गंभीर असल्यानं प्राथमिक उपचारानंतर त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं अपघातस्थळी आणि रुग्णालयातही नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान शहापूर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं ताब्यात घेतली आहेत